नमस्कार, मी पंजाब डक हवामान अभ्यासक मुक्काम पोस्ट गुगळी धामणगाव तालुका सेलू जिल्हा परभणी। आज आहे 8 मे 2023। तर मी आज जात आहे जय भवानी साखर कारखाना शिवाजीनगर गेवराई, म्हणजे तिथं आज ऊस परिषद आहे। तर त्या ठिकाणी जात असताना म्हटलं आपण आपल्या आजचा शेतकऱ्याला अन्न देता यावा म्हणून मी आज जात आहे। तर सर्व शेतकऱ्याला आजपासून हवामान अंदाज सांगतो। आज आहे 8 मे आणि उद्या 9 मे। 8 मे आणि 9 मे आणि 10 मे मध्ये फक्त राज्यामध्ये सातारा जिल्हा, सांगली जिल्हा, कोकणपट्टी, पश्चिम महाराष्ट्र, तसेच सोलापूर, सांगली, पंढरपूर, अकलूज, माळशिरस, लातूर जिल्ह्यामध्ये, जसे रत्नागिरी, रायगड या भागामध्ये पाऊस पडणार आहे। म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा। आजचा जे आज आहे 3 दिवस जे पाऊस पडणार आहे फक्त कोकणपट्टीमध्ये पडणार आहे, म्हणजे पश्चिम महाराष्ट्रामध्ये पडणार आहे। म्हणून हा सर्व शेतकऱ्यांना अंदाज लक्षात घ्यायचा। त्याच्यानंतर तो सगळ्यात जास्त पाऊस कोल्हापूर जिल्ह्यात असणार आहे, साताऱ्याला असणार आहे, सांगलीकडे असणार आहे। म्हणून हे देखील अंदाज लक्षात घ्यायचा। पण सर्व शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी, कारण की सर्व शेतकऱ्यांचा कांदा काढणी चालू आहे। तर सर्व शेतकऱ्यांनी काही जणांचा कांदा काढायचा राहिला आहे, काही जणांचा भुईमूग काढायचा आहे, त्याच्यानंतर काही जणांची ज्वारी काढायची राहिलेली आहे। या सर्व शेतकऱ्यांना अंदाज लक्षात घ्यायचा। सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो 10 मे पासून, म्हणजे तसं तर 9 मे पासून विदर्भ मराठवाड्यामध्ये 16 मे पर्यंत हवामान कोरडं राहणार आहे। त्याच्यामुळे आपण आपल्या शेतकऱ्यांनी हळद भुईमूग आणि कांदा काढून घ्यावा, कारण की पुन्हा 16-17 नंतर परत एकदा पावसाचं वातावरण तयार होणार आहे। म्हणून हे अंदाज लक्षात घ्यायचा। सर्व शेतकऱ्यांनी 10 मे पासून 17 मे पर्यंत आपण आपल्या पिकाची म्हणजे पीक काढण्याची तयारी करावी, कारण की तो कडक ऊन पडणार आहे आणि दिवसभर 8 दिवस सारखं वारं वाहू लागणार आहे। म्हणून हे अंदाज लक्षात घ्यायचा। आणि सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की आणखीन काय झालं, 12 मे एक लग्नाची तारीख आहे, तर 12 मेच्या ज्यांची लग्नाची तारीख आहे, म्हणजे 10 मे पासून ते 16 मे पर्यंत ज्यांची लग्नाची तारीख आहे, त्या लग्नाच्या तारखेवाल्याला एक आनंदाची बातमी, तुमच्या लग्नामध्ये पाऊस काय येणार नाही फक्त ऊन मात्र कडक तापणार आहे, म्हणजे उन्हाचा पहारा वाढणार आहे। म्हणून ही अंदाज लक्षात घ्यायचा। अचानक जर वातावरणात बदल झाला तर 1 मेसेज दिला जाईल आणि माझ्या सर्व शेतकऱ्याचं या नैसर्गिक आपत्तीपासून नुकसान होऊ द्यायचे प्रयत्न सतत चालू ठेवीन। धन्यवाद।